सुद्धा या मॅचमध्ये आहेत. वेलकम रितेश, आणि मी मनुष्य माळी यांना विनंती करतो, यांच्या शुभ असते. प्लेअर ऑफ द मॅच, व्हॉट अ नॉक, अप्लातून फलंदाजी, क्लासिकल ड्राईव्ह, लॉफ्टे सिक्स ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले असा रितेश ठरतोय. प्लेअर ऑफ द मॅच, अ बिग हाय हिटर अँड हिटिंग सिक्सर, मोरागावचा हा सिक्सर टायगर, नाव आहे रितेश. खूप खूप शुभेच्छा रितेश तुला पुढच्या मॅचसाठी, तुझ्या टीमसाठी. आणि इथून मात्र चौथ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. चौथ्या मॅचला दोन्हीही समुद्र किनारपट्टीवरची ही गावं, एका बाजून उरणची खाडी नजदीक असलेला पांजा गाव, तर दुसऱ्या बाजून अलिबागच्या खाडी नजदीकच असणारा आवरा गाव. अवरेगाव टीमनं नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारला. स्ट्राईकवरती पांजा टीम फलंदाजी करणार. स्ट्राईकवरती विषय आपण पाहतोय, साहिल भोईर आणि वैभव पाटील. फर्स्ट बॉलर पूर्वेश, पहिलं षटक फेकणार पूर्वेश. देवा इलेवन अवरे या टीमनं नुकताच भोकडविडा इथे एक चेंडूत पाच चेंडूची गरज असताना सिक्सर टोकून त्या सामन्यात हिस्ट्री केली आहे, इतिहास घडवलाय. आणि तो इतिहास पुन्हा एकदा तशाच पानानं इथं लिहिला जाईल का. आणि दुसऱ्या बाजूला टीम पांजे, या हंगामातील सध्याच्या मजबूत स्थितीमध्ये असणारा हा टीम वेल इन फॉर्म, चांगला टचमध्ये आहे. आणि दोन्ही संघ आधी त्याच ताकदीचे आहेत, त्याच उमेदीचे आहेत. आणि सर्वत्र जर आदिनाथ जी आपण पाहिलं ना, तर व्हाईट शर्ट वरती असणाऱ्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. यावेळी कोलवर गतीचा चेंडू, वेस्टर्नचा वेध घेणारा चेंडू फेकला होता. मॅचची लिडिंग टोन एज लागली होती, आणि इथून मात्र कुठली धावसंख्या येत नाही. पण चेंडूची फेकी काय होती, इफलातून अगदी फलंदाजाला थांबवलं. दक्षता दिली जरूर, यावेळी हवेमध्ये आहे कॅच, आणि इथून पकडलाय संघर्षमय झेल, आणि इथून संपणार साहिल भुईरचा खेल. फलंदाज साहिल बी, साहिल सुरेश भोईर हा स्ट्राईक वरती असणार आहे न्यू फलंदाज. नेक्स्ट डिलिव्हरी, नेक्स्ट बॉल, हा कार्पेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. थोडाफार चेंडू खाली राहिला, गतिमान चेंडूवरती गतिमान फटके घेण्यात हा निष्णांत आहे फलंदाज. त्याचं नाव आहे साहिल भोईर. लीदर क्रिकेटचा फारसा प्रभाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो, त्याचे शॉर्ट सिलेक्शन चांगले असतात, त्याचे शरीरयष्टी आपण पाहिलीत, तर तसे सुद्धा धूमधडाकेबाद फटके सुद्धा पाहायला मिळतील. आणि त्यानंतर नवीन स्ट्राईक वरती रोटेशन होतोय, बदल होतोय. वैभव पाटील ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. यावेळी गॅप सिलेक्शन चांगलं आहे, दोन फलंदाजांना केले होते प्रयत्न, परंतु यावेळी यश संपादन केलाय. वैभव पाटील ऑन फायर येतोय, पहिला चार धावसंख्येसाठी हा बालई चषक चौकार. अखेर त्या प्रयत्नाला यश आला. सुरुवातीच्या तीन चेंडूंवरती त्या क्षेत्रात धावसंख्या घेण्यासाठी धडपड पाहायला मिळाली. त्या तीन चेंडूमध्ये एक धावसंख्या आली, एक विकेट फॉलोअप झाली, आणि चौथ्या चेंडूवर चौकार आला फास्ट वा चेंडू.
फाइट दिल रे हा वेगवान चेंडू प्रचंड वेग 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 आणि भन्नाट वेग वेगावर स्वार हा गोलंदाज या क्षणी पाहायला मिळाला. या गोदरच्या चेंडूचा टप्पा चांगला होता, लँडिंग चांगली होती, पिचिंग ऑफसाइड ऑफ होता, तो बॅटच्या रडार मध्ये थोडा फार आला कॅन सेलेशन म्हटलं आणि ज्याप्रमाणे टणक मैदान आहे त्या टणक मैदानावरती चौकार होता. याही क्षणाला तशाच प्रकारचा तिखट मारा. वा पिवनचं षटक होतं, परिस्थिती बिकट होती, परंतु तिथून गोलंदाज होता दुर्वेश तिखट, ज्यानं तिखट मारा केलाय टीम पांजे सोबत. एक फलंदाज बाद केलाय, धावसंख्या दिल्यात अवघ्या फक्त आणि फक्त पाच. वन लॉस फॉर फाय रन्स आफ्टर कंप्लीटेड फर्स्ट ओव्हर टीम पांजे. पहिल्या षटकानं साहिल भोईरला परतवलं, त्याची बॅट चांगली बोलत असते, परंतु या मैदानानं त्याला थांबवलंय. अच्छा या पहिल्या खेळात पहिलाच सामना आपण पाहतोय या दोन संघांमधील आणि आजच्या दिवसातील ही चौथी लढत आहे. खरं तर हा 10 संघांचा सहभाग आहे आजच्या दिवसात आणि 5 लढती प्रामुख्यानं प्राथमिक फेरीत पाहायला मिळतील. आतापर्यंत हायर स्कोर आपण पाहिला तर 75 रन्स 75 धावसंख्येचा उच्चांक आहे. क्वालिफायरसाठी 75 धावसंख्या बाकी दोन सामन्यामध्ये होतील का त्याहून अधिक हे पाहणं असेल. सेकंड ओव्हर दुसरा बॉल दुसरा गोलंदाज. हा चेंडू इट्स अ बीमर आणि चाललाय क्षेत्र निवडलं फाईन लेगचं आणि इथून येतोय नो प्लस 4. साहिल भोईरच्या बॅट मधून आलाय, रन मध्ये आहे, बालई चषकाची हवा आणि मिळतील या चेंडूवरती नो प्लस 4 धावा. वेल बदलती आहे, नशीब बदलतात, फक्त बदलवण्याची आणि ती वाट पाहण्याची धमक पाहिजे. इथं एवढा वेल नाहीये गोलंदाजाकडे तुम्हाला मुभा देण्यासाठी. काय चेंडू टाकलाय, अगदी चेतावणी दिली आहे फलंदाजाला. बारी बारी सबकी बारी, कभी तेरी बारी कभी मेरी बारी. पहिली चुकी केली आहे मी तुला बीमर फेकला, इथून मात्र चुकी नाहीये. इथून मात्र काटा बदलला गोलंदाजाना आणि हवी ठरला फलंदाजावरती निर्धाव चेंडू दिला. चकमक पाहायला मिळते दोघांमध्ये. एक डाव तुझा दुसरा डाव माझा आणि दोघांमधील काय फरक होतोय हवेमध्ये झेल. इथून कैद केला जातोय कॅच आणि दुसरा साईल तोही परतेल पॅवलिनच्या दिशेनं.
फलंदाजी या क्षणाला पाहायला मिळते टीम आवरेकडून। हा चेंडू अगदी चेंडू गेल्यानंतर बॅटची ऍक्शन मिळाली, हे ऍक्शन फक्त ऍक्शनच राहिली आहे, याच्यावरती रिएक्शन स्वरूपात काय मिळालं नाहीये। धावसंख्या आतापर्यंत पाहिलात तर दुसरं षटक चालू आहे, अवघ्या धावसंख्या धावफलकावरती, ओनली 10 रन्स ऑन बोर्ड आफ्टर प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर, वन बॉल्स रिमेनिंग। शेवटचा चेंडू या षटकातील, पहिल्या बीमरवरती फक्त आलाय चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती केलाय आघात, हवेमध्ये आहे चेल आणि इथून संपणार। पुन्हा एकदा बॅट्समन क्रमांक 3 कल्पेश आउट। आणखीन एक विकेट आपण पाहिली तर या क्षणाला कल्पेश परतला आहे, कल्पेशच्या जागेवर नवीन फलंदाज विशाल पाहायला मिळतोय। तिसरा गोलंदाज पूर्वेश पुन्हा एकदा असणार, ज्या पूर्वेशनं पहिल्या षटकात धावसंख्या दिली, अवघ्या 5 विकेट्स मिळवली, 1 डॉट चेंडू 3 फेकले, कौतुकास्पद कामगिरी। इथून मात्र फटक्यांसाठी धडपड चालू आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आलाय, सी बार इशापार होतोय खरा, परंतु काय अप्लातून क्षेत्ररक्षण केलाय, अवघ्या मिळाल्या 2 धावसंख्या। इथून मात्र बॅट्समनचं दोन्हीकडे लक्ष नाहीये, परंतु काय कौतुक का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी। आपण ऋषी क्षेत्ररक्षक होता ज्याने शेवटच्या क्षणाला हा चेंडू फील्ड केला, फटका चांगला होता चेंडूनुसार, तशाच प्रकारचे शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला टीम पांजेकडून खेळत असणारा वैभव पाटील। आज तक आहेत अनेक मैदान त्याच्या नावानं गाजली, त्याच्या फटक्यानं सजली, आपल्या टीमसाठी सातत्यानं जो उभा राहिला आणि अजूनही या मैदानावरती तो उभा आहे। जब तक है जान, जब तक है वैभव पाटील, तब तक बनेंगे रन, तोपर्यंत धावसंख्या येतील जरूर, परंतु यावेळी मी सही 1 धावसंख्या आली आहे, 1 धावसंख्येनं धावफलक आता मात्र हलवारपणे वाटचाल करतोय। धावसंख्या झाल्या 13, 13 रन्स ऑन बोर्ड, 3 विकेट महत्वाचे गेल्यानंतर ही धडपड ही पडझड टीम पांजेची पाहायला मिळते आणि या पडझडीतून सावरण्यासाठी इथून मात्र पार्टनरशिप बनवणं फार महत्वाचं आहे। धावसंख्या डेव्हलप सुद्धा कराव्या लागतील, कारण ज्या कमी धावसंख्या आल्या ज्या गतीनं आल्या ती गती वाढवण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून। शॉर्ट मिडाऊन कडे हा चेंडू फील्ड केला जातोय, 1 धावसंख्या जरूर मिळाली आहे। इथून मात्र चेंडू मागे धावसंख्या येताना पाहायला मिळतात, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, सुरुवातीचे 2 गोलंदाज फार तिखट ठरले टीम पांजेसाठी, गुणवत्तेदार गोलंदाजी करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला पांजेला थांबवलंय, बहुतांश काल फटक्यापासून वंचित आणि इथून सुद्धा निराशा दाखवली वैभव पाटीलनं, उत्तर नाहीये त्याच्याकडे, अगदी कोड्यात सापडलाय आणि इथून मात्र गोलंदाजानं ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय ना, अगदी कम्प्युटरची बटनं दाबावी आणि तसं चेंडू फाडावे, इतकी नियंत्रित गोलंदाजी आहे सुरुवातीच्या षटकापासून। नाव आहे पूर्वेश, काम आहे भल्या भल्यांना थांबवणं आणि धावसंख्येपासून थकवणं, अगदी थकवलंय, मनोबल तुटण्याचं काम ज्या गोलंदाजानं केलंय त्याचं नाव आहे पूर्वेश। 5वा चेंडू, हाजी चेंडू बघा लोअर फुलटोस होता, रन आउटची दाट शक्यता, एसट्यांचा वेध घेतलाय परंतु नाही, बॅकअप चांगलाय, पर्याप्त वेळेमध्ये 1 धावसंख्या जरूर मिळाली। असुरक्षित होता फलंदाज विशाल, एसटे हिट झाले असे थोडंफार 50-50 पाहायला मिळाला असा डिसिजन, परंतु नाहीये
एसट्या हिट न झाल्याने एक धावसंख्या जरूर मिळाली. पूर्वीच्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक स्ट्रायकॉन विशाल आतापर्यंत धावसंख्या झाल्यात एकच्या मदतीने 15 षटक चालू आहे. तीसरा 18 चेंडू फेकणार या इनिंग मधील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पूर्वीश हा हिट केला आहे. मिस्टर हिट मारायचा होता कुठं चाललाय कुठं एक धावसंख्या झाली डायरेक्ट हिट. नशीब खराब आणि नशीब जोरदार आहे टीम देवई लिवनावरेचा इथून मात्र दावचित्य स्वरूपात वैभव पाटील बडा धमाका बडा तडाका टीम पांजेला. वादला ना अगदी धूल उरून टाकली आहे पण इथून मात्र सुनामी उलट्या दिशेने जाणं गरजेचं आहे. धावसंख्या बनणं गरजेचं आहे. धावसंख्येची बिल्डिंग जी आतापर्यंत पहिल्या मजल्यावर येऊन थांबली आहे ना ते मजले आणखीन वाढवावे लागतील. धावसंख्येचे एक एक षटकातील एक एक स्लॅब तुम्हाला चांगला रचावा लागेल तर तुमचा आलेख उंचावत जाईल. पहिल्या मॅच मध्ये 41 धावसंख्या शेवटच्या षटकापर्यंत लढाईसाठी ठीक ठरल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात सुद्धा लो स्कोर होता परंतु या चौथ्या सामन्यामध्ये तुम्हाला आणखीन धावसंख्या कराव्या लागतील. तीन षटकामध्ये धावसंख्या अवघ्या आपल्याला पाहायला मिळतात 16. अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला अवघ्या धावसंख्या जवळजवळ बनवायच्या आहेत. जरी पण आदिनाजी 25-30 धावसंख्येचा टार्गेट आता मात्र सेट करावा आणि तिथून मात्र धावसंख्या चांगल्या प्रकारे पाहण्यात येतील. 5 षटकांचा निर्धारित सामना आहे आणि इथून मात्र पहिल्या इनिंग मध्ये 45-50 धावसंख्या गरजेची आहे. शॉर्ट पिच चेंडू होता अधिकतम बाउन्स पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड डोक्याच्या वरून चाललाय चेंडू. कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. फेअर अ डिसिजन लास्ट डिसिजन. अवांतर चेंडूचा इशारा त्याला वॉर्न सुद्धा केला जातोय आणि इथून मात्र पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. दोन गोलंदाजांना 3 षटकं फेकली ती षटकं यशस्वी ठरली आहेत. बाकीच्या दोन गोलंदाजांना कामगिरीसाठी आतापर्यंत परिस्थिती अनुकूल करून ठेवली आहे गोलंदाजी करणाऱ्या देवाई लिमा आवरे टीमनं. हा चेंडू अफवली प्रकारचा चेंडू होता. कार्पेटच्या मधून खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे ऋषी त्याने फील्ड केलाय. एकच धावसंख्या. पहा उमंगजी मोठ्या फटक्यापासून अगदी दूर ठेवलाय. कुठल्याही प्रकारचे चेंडू यष्ट्यांकडे न फेकता वाईड लाईन वरती चेंडू फेकले जातात आणि इथून मात्र शॉर्ट एक्झिक्यूट करणं थोडंफार कठीण चाललंय आणि या कठीण काळातच इथून मात्र विशाल पाटील आपल्या टीमला उभारावा लागेल. हा चेंडू फुल टॉस होता. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड अवांतर चेंडू. आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल. एक धावसंख्येनं धावसंख्या वाढली जाते. गतिमान धावसंख्या 19 19 रन्स ऑन बोर्ड. चला नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅच बोकडवीरा वर्सेस सातराटी या दोन्ही टीमनं नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौथं षटक चालू आहे. विशाल ऑन स्ट्राईक. मागचा चेंडू सोडला वाईड होता. हा हिट करण्याचा प्रयत्न शरदचा वेध घेतो. रन आउटची दाट शक्यता. फॉलो थ्रो मध्ये एसटी हिट केलाय. पंचांचा इशारा येईल आपल्यापर्यंत. इट्स आउट. ओ यू टी रनआउटच्या स्वरूपात धावचीत होतोय विशाल पाटील. अधिराजी घर फिरले ना कि घराशे वासे सुद्धा फिरतात आणि तशात प्रकारची आता मात्र परिस्थिती टीम पांजे.
साहिल, साहिल, समीर, विवेक, विशाल, वैभव, ये दोन अक्षरांमध्ये जास्त क्रम पाहायला मिळतात या पाजे टीम मध्ये। तत्पूर्वी विनंती करतोय सन्माननीय पाहुणे शैलेश जी तो उपस्थित, मी विनंती करतोय सन्माननीय हिमांशु माली सरना यांच्या शुभहस्ते सन्माननीय साहेबांना सन्मानित करण्यात यावं। या क्षणाला हा फटका इथून मात्र पुन्हा एकदा कॅच आउट च्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बॅक टू डगआउट। फलंदाज चंदू आतापर्यंत ही जी कुस्ती खेळले ना पांजे टीम ने सहा महत्त्वाचे मल्ल परतले आणि इथून मात्र शेवटचे आता मात्र खालच्या गटातील नवीन फलंदाज चंदू ने हिट केला मिड विकेट कडे चालाय चंदू। क्षेत्ररक्षक आहे तिकडे फील करतो एक धाव संख्या झाली फक्त आणि फक्त एकच ओनली वन एक सेवडकर और कुछ नहीं। एक धाव संख्येने धाव फलक आतापर्यंत 20 धाव संख्या झाले 20 रन्स ऑन बोर्ड। आणखीन या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। हा चेंडू यू मिस आ हिट वेगवान चेंडू एस्टेनचा फर्निचर होतोय डिस्ट्रॉय। जे यंग टैलेंट आपल्याला पाहायला मिळते यांच्याकडे क्षमता आहे त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे कॅपॅबिलिटी आहे ज्यांच्याकडे कौशल्य आहे आणि ती वेगवान गोलंदाजीने चांगल्या संघासमोर सुद्धा काय करू शकतात करामत ती करामत आज या बालाई चषकाच्या माध्यमातून आरएस कोटनाकाच्या या मैदानावरती करून दाखवली आहे। वेल बॉलिंग अप्रतिम परफॉर्मन्स सन्माननीय कल्पेश जी म्हात्रे फुंडेगावचे व्यक्तिमत्व आपण या मंचावरती। हा चेंडू वेगवान वेग वेग प्रचंड वेग आणि वेगा पुढे इथून मात्र उत्तर नाहीयेत। षटक संपतोय चौथं धाव संख्या झाल्या 20 20 रन्स ऑन बोर्ड 20 धाव संख्या झाल्या आणि चौथ्या षटकाचा खेळ संपला। इथून गियर चेंज करावे लागतील इथून नशीब आजमावे लागतील आणि शेवटच्या षटकामध्ये चांगला खेळ करून आज नव्या क्रमांकावरती आहात उद्या चांगल्या क्रमांकावरती येण्यासाठी आपण चांगला खेळ नक्कीच टीम पांजेला अपेक्षित असेल। धावसंख्या झाली आहे 4 षटकाच्या अखेरीस 20। ड्रिंक्स आहे साहेब पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि तोरी तोपर्यंत वेळ साजरी करूया सुमधुर संगीत डीजेनिक
पूर्ण काम विचार होता ठाम म्हणून वसले अयोध्येला पुन्हा एकदा प्रभु श्री राम। बोला प्रभु श्री रामचंद्र की। अंतिम षटक लीडिंग एज लागली आहे, कॅश संपन्न केली आहे। कधी कधी सर्व गोष्टी साथ देतात, यशरकची हाइट छोटी आहे, कॅश मोठी होती तेही संपन्न झाली। टाइमिंग चांगलं होतं कॅच पकडण्याचं, प्रॉपर कॅच, आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज होणार, आल्या पावली माघारी। त्यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साहिल पाटील, तसेच त्यांच्याच बाजूला स्वाभिमानी युवा नेते ओम पाटील, आणि हात चाललाय चेंडू सीमारी शेकडे वाटचाल करतो, आणि पाहता पाहता वन बाउन्स संयोगच्या बॅट मधून येतोय हा चौकार। पांजे टेनिस क्रिकेट आयोजित पांजे प्रीमियर लीग सर्वे सर्व आयोजक रोनीतजी पाटील साहेब, इथून मात्र चेंडू चाललाय, मिस हिट होता, शरीराकडे चेंडू अडकला होता। एक धावसंख्या, दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात येतील। दोन धावसंख्या आणि दोन धावसंख्येनं आतापर्यंत धावसंख्या झाल्या 26। अगदीच खरं आहे तुमचं आदिनाथजी की उजव्या हातानं धावसंख्या येताना पाहायला मिळत नव्हत्या, ज्या डाव्या हाताने धावसंख्या येताना पाहायला मिळतात। अभ्यास खूप चांगला आहे दिनाजींचा, फार मोठा अनुभव आतापर्यंत क्रिकेटमध्ये त्यांचं पाहायला मिळतोय। आणि इथून मात्र डावकुरे आताच्या फलंदाजाने जो चौकार खेचून काढला, अगदी चौकार आला होता पहिल्या षटकामध्ये वैभव पाटील यांच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र हा बरसताना बाळा मिळतोय नाव आहे संयोग पाटील। खर तर काम आहे त्याचं गोलंदाजी करणं, परंतु इथून काम चालू केलंय गेअर चेंज बॅटिंग स्टाईल। कुठतरी 3 किलोमीटर उन्हात चालल्यानंतर कोणीतरी पाण्याची अर्धी बॉटल द्यावी, तशा प्रकारच्या 30 धाव्या भले त्या अर्ध्या बाटली सारख्या आहेत, पण त्या सस्ताना पाहायला मिळाल्या टीम पांजेचे। तर पांजेगावचे प्रथम नागरिक थेट सरपंच सन्माननीय लखपतीजी पाटील साहेब यांचं शुभागमन आहे। मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आणखीन एक चेंडू ऑन साईडला चाललाय, चांगला फटका होता, खेळला चांगला, बॅटचं सिलेक्शन चांगलं होतं, शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु हे फटके जो टायमिंगला सजायची होती ना तो टायमिंग चुकला। इथून मात्र शेवटच्या षटकात चांगली करामत केली संयोगनं, 9 धावसंख्या केल्या 3 चेंडू मागे, आणि आपल्या टीमसाठी चांगलं योगदान केलं। 31 झाल्यात या षटकातील शेवटचा चेंडू बॅलन्स आहे, लास्ट डिलिव्हरी। समीर ऑन स्ट्राइक, एखादा सिक्स येईल का समीरच्या बॅट मधून,
ताकत लावली होती, अदा दाखवली होती, परंतु चालायचे नोंदी धाव. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. टीम अक्कादेवी पांजे या संघाच्या धावसंख्या झाल्या 31 आणि 32 धावसंख्या करायच्या आहेत. टीम देवाई लेवनावरे आणि इथून आवाज असेल मायक्रोफोन वरती उमंगजी भोईर. बोकडवीरा टीम आणि सातराटी संघानं नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला या वेळेचा स्वीकार करा, आमच्या आवाजाचा आदर करा. शान है या बालई चषकाची आणि विनंती आहे संपूर्ण आयोजकांची. टाइम इज मनी, वेळेला पैसा आहे आणि त्या वेळेतच आपण येणं इथं गरजेचं आहे. टीम बोकडवीरा विपक्ष टीम सातराटी या दोन संघांच्या संघनायकांना उपस्थित दाखवायचे. चला दोन टीमच्या संघनायकांपैकी संघनायक इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे. टीम न वरती बसायचं. टीम देवाई इलेवन आवरे. आपण वरती चेअर्स दिलेत आपल्याला, त्या चेअर्स वरती बसायचंय. ओके, कॉमेंट्री मध्ये करतोय बदल, आवाजामध्ये असणार बदल. न्यू व्हॉइस, व्हॉइस ऑफ बेंडकल, नेम उमंगजी भोईर. चला चेंडूंची पूर्तता करा आपण. इथून मॅच आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ आटोक्यात आला आहे, जिथं सामना अकादमी पांजे विपक्ष देवागुरु पावतरे. खडतर प्रवास मी म्हणेल, 5 षटकात झाला आहे, फक्त 31 धावसंख्येची लयलूट केली. स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं ना तर अद्याप उच्चांग गाठण्याचं काम. 75 धावसंख्या अद्याप हायेस्ट स्कोर आपण पाहिलं तर सागर सम्राट भवरा या संघाचा आपण पाहतोय. इथून सद्यस्थितीला 5 षटकांमध्ये फक्त 31 धावा उभारायच्या आहेत. मी तर म्हणेल गोलंदाजांनी धारदार पद्धतीचे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. याच मैदानावर आर्यस ट्रॉफीमध्ये देवागुरु पावरे उपांत्य फेरीमधून बाद झाले होते. चटका लागला होता त्यांच्या काळजाला मी तर म्हणेल तेव्हा. तो चटका आता लागून देणार नाहीत मी म्हणेल हे खेळाडू, कारण की एखाद्या वेळी आपण आगीमधून बाहेर आलो ना की परत त्या आगीमध्ये जात नाही आणि ती आग आता परत ते निर्माण करणार नाहीत असं मला तरी वाटतंय. लो स्कोरिंग मॅच आहे, कशा रीतीनं सामना रंगेल, गेम प्लॅनिंग केली जाईल, स्ट्रॅटेजी आखल्या जातील, रणनीती आखल्या जातील प्रतिस्पर्धी संघात समवेत. इथून पहा अगदी संघाचे सरसेनापती कॅप्टन अक्षरशः कानमंत्र देत आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत की कोणाला भलकत खाण्यात उभं केले जाईल, कोणाला प्रवेश द्वाराच्या मुख्य द्वाराकडे ठेवतील, कोणाला मध्यम खाण्यात ठेवतील, कोणाला किल्ल्याच्या तटाला ठेवतील, किल्ल्याच्या मागच्या बाजूला कोणते खेळाडू असतील, अशा रीतीनं किल्ल्याची सजावट केली जाईल आणि त्या रणनीत्या आखल्यात ना त्या रणनीतीमध्ये फलंदाजे फसतील का हे देखील पाहूया. पिवंत षटक असेल मॅन्डेटरी, पॉवर प्ले ज्याला म्हटलं जात आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर जलद गती आणि द्रुतगतीचा गोलंदाज
विलास भुईर पांचे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय सन्माननीय विलास जी भुईर या आपली उपस्थिती गरजेचं आहे. येस गोलंदाजाचं नाम आम्हाला कळवायचं आहे. साहिल कल्पेश येत आहेत. कल्पेश गोलंदाजीसाठी उपस्थित. पहिलं क्षेपणास्त्र ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. सलामीवीरांच्या आघाडीची जोडबोली योगेश पाटील अँड ऋषिकेश पाटील दोन्ही पाटील आणि एकीकडून देखील कल्पेश पाटीलच. पाटील पाटील आणि पाटील अहो पाटील कसा खेळ असेल पाहूया. विलासजी भुईर यांचा शुभागमन. थोडाफार प्रेक्षकांना देखील थोडीशी हालचाल मिळणं गरजेचं आहे आणि आम्हाला देखील त्यासाठीच. यावेळी पहिलाच बॉल अगदी जबरदस्त आले आले आखूट टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्कोर क्षेत्र ठोकलाय एव्हन कोल्डचा. कमाल कमाल. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू म्हटलं तर बिंदी गेंद ज्यावर कोणतीच मोहर उमटवली जात नाही. शून्य दबा पाहायला मिळतात. यावेळी पाहूया फटका बसण्याची शक्यता आहे. सुयोग क्या बात आहे. जबरदस्त झेल टिपला जातो आहे. नक्कीच अक्षरशः संघाचे सर सेनापती 100% डेडिकेट देत आहेत. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. विनंती आहे की आपण आमच्या दिशेने वळायचं आहे. चला यावर डॉट बॉल. येस कॅमेरामॅन आमच्या दिशेने वळायचं आहे. सत्या स्क्रीनवर विलासजी भुईर पांजे यांचा सन्मान अगदी शुभ्र पांढराश वस्त्र अलंकार परिधान करून आज करत त्यांचा सन्मान सोहळा पार पडला जातोय. हा सन्मान उपस्थित मान्यवरांचा केला जातोय. खऱ्या अर्थानं स्पर्धा अभिमानाची स्पर्धा स्वाभी मानाची म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जाते. लास्ट चेंडू डॉट आलाय. नक्कीच आम्ही दीर्घरी व्यक्त करू संयोजकांची.
पुढील गोलंदाज येतात सहयोग भुईर। सहयोग भुईर या वेळेला हलक्या त्यानं चेंडूला स्टीअर केलं आहे। लॉन्ग ऑफच्या रिझल्टला विशाल पाटील तेथे उपस्थित आहेत। यावेळेला अगदी चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला आहे। या वेळेस आपण पाहतोय बैठक शॉट खेळायचा प्रयत्न, अगदी गुडघे टेकून लांबून अवे फ्रॉम बॉडी चेंडू होता, लांबून चेंडूला ढकललंय काऊ कॉर्नर रिजनला। एकेरी धावणं 10 धावा ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय। दुहेरी अंकात प्रवेश केलाय। पहिल्या दशकाचा खेळ आता चालू होईल। पहिल्या दशकात जाऊन संघ पोहोचतोय। सहयोग भुईर डाव्या हाताचा जबरदस्त गोलंदाज आहे। काही फलंदाजांची ज्यानं गिरकी घेताना पाहायला मिळाली आहेत। सुवीर मारा पाहतोय आपण, अगदी चेंडूची दिशा भरकटताना नक्कीच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी चुकून 2 वर येताना पाहायला मिळाली। थेट उरण स्टेशनला दिशा देखील भरकटते आहेत गोलंदाज। यावर मागील दिशेला चेंडू ट्रॅव्हल, एकेरी धावसंख्या मिळाली जाते आहे। धोका होण्याची शक्यता दर्शवली होती, मात्र रिच लँडिंग आपण पाहतोय। अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू फ्लाय झालाय। एकेरी धावेचे मोर उमटवा, 11 धावा येत आहेत। 11 धावसंख्येचा संख्याच्या धावसंख्या जाऊन पोचते, माफी 13 येत आहेत, 12 धावा येत आहेत। यावेळ देखील चेंडूला पाहिलंय, अगदी शपलवून चेंडूला धाडलंय लॉंग लेग सीमापार। 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स। यावर देखील स्लॉट मध्ये आलाय चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक पळतोय चेंडू मागे, मात्र चेंडू थांबत नाही, चेंडू चाललाय इथून, येस षटकार येतोय। पहा अक्षरशः हा हँडसम अँड ब्युटिफुल स्ट्रोक, 6 रन।
एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय, संघ जाऊन पोहोचतोय 23 औपचारिकता बाकी असेल सामन्याची। पहा अक्षरशः बोकरुडा संघ आज चमकतोय, बोकरुडा संघ म्हटलं मग आमचे गणेश पाटील, गिरीश पाटील आणि संपूर्ण बोकरुडाच गाव आमचं आहे असं म्हणावं लागेल। तुम्ही आमचे काळजाचे तुकडे आहात, त्यामधील तुम्ही आहात मकरण ठाकूर। येस, इथून स्वैर मारा आपण पाहतोय, रक्ताचं नातं नसलं म्हणून काय झालंय, मात्र जीवाला जीव देणारे हे भावाचं नातं, आमचं मैत्रीचं नातं ज्यानं जपलंय मकरण ठाकूर, डॅशिंग व्यक्तिमत्व। यावर जबरदस्त असो क्यावत है, क्वालिटी ऑफ द क्रिकेट एंड क्वालिटी ऑफ द शॉट, हाय हैंडसम एंड ब्यूटीफुल स्ट्रोक, बिग हिट। रागान षटकार ठोकलाय राजान, काय फटका ठोकलाय बघा। गुणलेखकाच्या माध्यमातून गडबड होतोय, गुणलेखक तुम्ही नाम उल्लेख आम्हाला नीट सांगत चला। स्पर्धा युट्यूब टेलिकास्ट पाहतायत आवरे संघाचे सर्व समर्थक, लगेच म्हणत असेल समालोचक कोण बोलवलंय, ठीक आहे होईल का रे। पाहूया इथून विशाल, अपरकटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही, नक्की जिथे संगम नाही तिथे उत्पत्ती नाही, निसर्गाचा नियम आहे संगम मिलन होणं गरजेचं आहे, अन्यथा उत्पत्ती होणार नाही, उत्पत्ती नसेल तर क्रांती देखील नसेल। या जलद गतीचा गोलंदाज विशाल, इथून कोणत्या रीतीनं चेंडू फेकेल, कोणत्या धाटणीचा चेंडू असेल, मागील दिशेला चेंडू ट्रायवल, चेंडू चालाय दन 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 करून अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर आलाय चौकार। समाप्ती देतोय, विन होताना आपण पाहतोय देवा ग्रुप आवरे। चला पहिल्या सत्रात